आज सर्वच क्षेत्रामध्ये मुली यशस्वीपणे कामगिरी बजावत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, वैमानिकापासून ते बस वाहकापर्यंत मुली सेवा देत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. तुमची क्षमता हेच तुमचं सामर्थ्य आहे, त्यामुळं क्षमतेचा पूर्णपणे वापर करा. मुलगी असल्याची लाज नाही तर अभिमान बाळगा, असं प्रतिपादन भारताच्या पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि मार्गदर्शिका अंजली देवकर यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित 54व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अंजली देवकर यांच्या शुभहस्ते अवकाशामध्ये तिरंगी फुगे सोडून करण्यात आलं. 1948 साली पुणेनगर धावलेल्या पहिल्या बसचं प्रथम वाहक लक्ष्मण केवटे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी महाव्यवस्थापक माधव काळे, मुख्य कल्याणाधिकारी सतीश उज्जैनकर, उपमहाव्यवस्थापक पठारे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, प्रकाश गिरमे, प्राचार्य सुधाकर मलिक, महाराष्ट्र राज्यामधील कामगार अधिकारी, जिल्ह्यातील शाखा प्रमुख, आगार व्यवस्थापक आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. माणूस रणात नाही तर मनात राहतो. खंबीरपणे परिस्थितीचा सामना करा. बसचे सर्व कर्मचारी ऊन, वारा, पाऊस, सण उत्सव याची तमानं बाळगता प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलानं या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उत्कृष्ट आयोजन केलंय. आत्मा मलिक ही कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अव्वल स्थानावरील संस्था आहे, असंही यावेळी अंजली देवकर यांनी म्हटलं. आत्मा मलिक क्रीडा संकुलनामध्ये यायचा योग आला. इथे राज्यस्तरीय परिवहन मंडळाच्या स्पर्धा चालू झाल्या. अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मी तर म्हणेल म्हणजे नॅशनलचं सुद्धा इतकं छान नियोजन नसतं, इतकं सुंदर नियोजन राज्यस्तरीयचं केलेलं आहे. खरंच खूप आनंद वाटला. महिलांसाठी सांगू इच्छिते की इथे महिलांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होतात ते इथे स्पर्धेमध्ये. खरंच त्यांचं खूप अभिनंदन करते. आपल्या महिलांना मी सांगून इच्छिते की आपल्यामध्ये जी नैसर्गिक ताकद आहे ती ओळखायला शिका. आणि त्यावेळेस मी नक्कीच महिलांना सांगत असते की मुलगी असल्याची कधीच लाज नका बाळगू, तर अभिमान बाळगा की आपण मुलगी आहेत. म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्रीचा हात असतो, तसंच एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागंही पुरुषाचा हात असतो. मी बऱ्याच वेळा स्वसंरक्षणचं प्रशिक्षण देत असताना मुलींना सांगत असते की प्रत्येक पुरुष हा वाईट नसतो, कारण मोजकीच पुरुष अशी वाईट विकृतीची असतात आणि ते असे म्हणजे छेडछाडीचे प्रकार त्यांच्या हातून घडत असतात. माझ्या यशाच्या मागे माझी आई वारल्यानंतर वडिलांचा हात होता. त्यांनी कधीही मला आईची गरज भासू दिली नाही, त्यांचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि लग्नानंतर माझे जे पती आहेत जितेंद्र वल्लाकट्टी, त्यांचा खूप मोठा हात आहे. कारण कोणत्याच नवऱ्याला वाटणार नाही की आपली बायको कुस्ती खेळावी, तरी त्यांची जी मानसिक तयारी आहे खूप, ते मला खूप सपोर्ट करत असतात. आणि खरंच मी प्रत्येक पुरुषांना सांगेल की त्यांनी आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला प्रोत्साहन द्यावं आणि खरंच त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, एवढंच मी या प्रसंगी सांगेल. धन्यवाद. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 35 जिल्ह्यामधील 675 खेळाडू सहभागी झालेत. यामध्ये 81 महिलांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धा दिनांक 28 ते 30 जानेवारी दरम्यान आत्मा मलिकमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कबड्डी, कुस्ती, शरीर सौष्ठव, ॲथलेटिक्समध्ये लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळी, भालाफेक, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणं या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाही संपन्न होणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 54व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा या कोकण ठाणे येथे यावर्षी संपन्न होत आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 31 जिल्हे भाग घेत असून या स्पर्धेमध्ये धावणे, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, शरीर सौष्ठव, रिले, लांब उडी, कुस्ती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित 54व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा या आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकण ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महामंडळाचे 1674 खेळाडू, ज्यामध्ये 81 महिला व 593 पुरुष सहभागी झालेले आहेत. तसेच महामंडळाने म्हणजेच माननीय महाव्यवस्थापक साहेबांनी नगर विभागास ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो. व आत्मा मलिक संस्थेचे अध्यक्ष माननीय सूर्यवंशी साहेब यांनीही आमच्या कार्यक्रमासाठी उचित असं योगदान या कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे, त्याही संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. महामंडळातर्फे सर्व कामगारांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी
वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं, त्याप्रमाणे याही वर्षी केलं. यावर्षी दोन आमचे फार मोठे लाभ मिळाले आम्हाला. एक तर भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू अंजलिता देवकर ह्या उपस्थित राहिल्या, आणि महामंडळाच्या पहिल्या फेरीवर प्रवासा ज्यांनी काम केलं वाहक म्हणून ते लक्ष्मणरावजी केवटे आम्हाला अध्यक्ष मिळाले. आणि त्याहीपेक्षा सर्वात चांगला अत्यंत सुंदर अशा संकुलात एक देखणा कार्यक्रम आज पार पडला, त्यामुळे आमच्या सर्व कामगारांचा मनोधैर्य आज खूप उंचावलेलं आहे. त्यामुळे मी या संकुलाच्या व्यवस्थापनाला धन्यवाद देतो. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.